अठ्ठेचाळीस विरुद्ध 31 फरकाने गुजरात कबड्डी संघावर मात करत महाराष्ट्र कबड्डी संघाने विजयी सलामी दिली. नगरच्या वाडिया पार्क मैदानावर 70 वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत देशभरातील 30 संघ सहभागी झाले आहेत. याचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू अशोक शिंदे आणि तुषार आरोटे यांच्या हस्ते झाले. भारताच्या संघ निवडीतील प्रमुख रणजित सिंग आणि मनप्रीत सिंग, शिवसेना नगर दक्षिणचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, गुजरात कबड्डी असोसिएशनचे प्रमुख दिनेश पटेल, पश्चिम बंगाल कबड्डी असोसिएशनचे प्रमुख श्यामल कुमार बासू, राजा रणधीर सिंग, मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे यावेळी उपस्थित होते. सलामीला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, BSNL विरुद्ध भारतीय रेल्वे, गोवा विरुद्ध पश्चिम बंगाल, हरियाणा विरुद्ध उत्तराखंड यांच्या सलामीचे सामने सुरू करण्यात आले. देशाचा कबड्डी संघ नगरमध्ये निवडला जाणार ही नगरच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे यावेळी बोलताना प्राध्यापक गाडे म्हणाले. यावेळी नगरमधील मान्यवरांसह राज्य कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी 70 नॅशनल कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेसाठी भारतामधून वेगवेगळ्या राज्यातील जवळपास 30 संघ सामील झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. आणि आपण ठरवलं होतं की क्रिकेटसारखं, जसं क्रिकेटला 10 बॉल पडणार म्हणजे पडणार, मॅच सुरू होते, त्याच पद्धतीनं ही नॅशनल स्पर्धा टाईमशीर घेणं हे आम्ही ठरवलं होतं. आणि आज बरोबर 6 आम्ही जो टायमिंग दिला होता, 6 4 मॅच त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आता 7 दुसरा राऊंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे वेळेला अतिशय महत्त्व त्या ठिकाणी. 30 संघ आलेले आहेत. 30 संघाचे संघामध्ये जवळपास 200 ते 250 खेळाडू प्रो कबड्डीमधील खेळाडू आहेत. त्यांचा सर्वांचा खेळ पाहण्याची संधी आपल्या नगरकरांना भेटणार आहे. आपण पाहिलं असेल की 4 मैदानं या ठिकाणी केलेली आहेत. भव्य अशी गॅलरी आणि विद्युत प्रकाश, म्हणजे प्रो कबड्डीच्या धर्तीवरच ही सर्व सिस्टीम केलेली आहे. आणि नगरकरांनी याचा खूप खूप आस्वाद घ्यावा, खेळाडूंचा खेळ पावा आणि त्या खेळाडूंपासून नवीन खेळाडूं प्रेरणा घ्यावी. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.